अनिल देशमुखांची मुलगी पूजा आणि सून राहत असलेल्या ठिकाणी सीबीआयकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे अनिल देशमुख यांच्या विरोधातील खंडणी अहवाल लीक केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून गजानन काय अधिकची माहिती आहे सी बी आयने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मुलगी आणि सुमे पूजा आणि राहत यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेले आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी एक अंतर्गत अहवाल लीक झाला होता आणि त्या अहवालात अनिल देशमुख यांना क्लीनचीट देण्यात आलेली आहे असा तो अहवाल होता आणि राहत आणि पूजा यांनी वकिलामार्फत अंतर्गत अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही या आरोपपत्रात आहे आणि या संपूर्ण प्रकरणावर एक आरोपपत्र सी बी आयने दाखल केलेलं आहे आणि वेगवेगळे मुद्दे त्या आरोपपत्रामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकूणच खंडरनी प्रकरणाचे जे काही आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लागले होते ते तुरुंगातही होते त्या सगळ्या प्रकरणात दोन हजार एकवीस रोजी जो अहवाल लीक झाला होता अंतर्गत अहवाल होता एजन्सीचा आणि त्या अहवालात चिट दिल्याची बाब होती आणि तो अहवाल प्रसारमाध्यमांसमोर प्रसिद्धही झाला होता त्याच प्रकरणावर हा अहवाल लीक केल्याप्रकरणी हे आरोपपत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे आणि एजन्सीजमधल्या काही अधिकाऱ्यांना लाच देण्याचा प्रयत्न करून हा अहवाल लीक केल्याचा आरोप या संपूर्ण याच्यात आहे यावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख मात्र काहीही बोलायला तयार नाही त्यांच्याकडनं कुठेही स्पष्टीकरण आलेलं नाही परंतु हा हे आरोप पत्र जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे